सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पुणे व मुंबईतील काही मंडळींनी मुंबई ते कन्याकुमारी सायकलने प्रवास केलाय। तब्बल 1700 किलोमीटरचा पल्ला अवघ्या 11 दिवसात गाठलाय। पाहूया त्याचा एक स्पेशल रिपोर्ट। दिवसेंदिवस वाहनांच्या धुरांमुळे वाढणारे प्रदूषण व त्यामुळे वातावरणात कमी होणारा ओझोनचा थर हे सर्व टाळण्यासाठी प्रदूषणमुक्त भारत हा संदेश जनमानसात रुजावा याबाबत जनजागृती व्हावी हा हेतू समोर ठेवत या मंडळींनी हा प्रवास केल्याचे सांगितले। सर्व तरुणांनी देखील निरोगी स्वास्थ्यासाठी सायकल चालवावी व प्रदूषणालाही आळा घालावा असे आवाहन देखील या सर्वांनी केले। वयाच्या 15व्या वर्षापासून सायकलिंग करतायत आणि हा खरोखरच तरुणांना हा चांगला मेसेज आहे की प्रत्येकाने जर सायकलिंग केलं तर स्वतःचं शरीर आपण सुदृढ ठेवू शकतोच, पण प्रदूषणसुद्धा आपण फार कमी प्रचंड प्रमाणात कमी करू शकतो, हा त्याच्या मागचा संदेश। आम्ही ज्या लोकांना आम्ही भेटलो त्यांच्याशी आमचं पर्सनल रिलेशन एवढं जमलं की त्यांना लोकांनाही कौतुक करायचे की बाबा तुम्ही एवढ्या लांब आलात, एवढं तुम्ही सायकलिंग करताय, कौतुक करायचे। आणि कधीकधी असं वाटायचं की अरे खरोखर मजा आहे सायकलिंगमध्ये। विशेषतः हे सर्व सायकल स्वार ज्येष्ठ नागरिक आहेत, तरीही लांब पल्ल्याचा प्रवास उरकून आल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची ऊर्जा जाणवत होती। त्यांच्या या कार्याची दखल घेत कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन या सायकल स्वारांचे कौतुक देखील केले। ही सर्व सायकल स्वार मंडळी कन्याकुमारीहून मुंबईकडे प्रवास उरकून परत येताना पनवेल रेल्वे स्थानकात आले असता त्यांनी प्रवासाच्या अनुभवाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मला फार अभिमान वाटतो की नवी पिढी, माझ्या नंतरची पिढी असे निर्णय सायकलवर त्यांनी कन्याकुमारीचा प्रवास केला आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश त्यांनी सगळ्यांना दिला, ही गोष्ट मला खूप भावली। आणि ही सगळी मंडळी सायकलवर गेली ह्याच गोष्टीचा मला 60-62 वर्षाची मंडळी सायकल चालवतात आणि सायकलवर एवढा मोठा प्रवास करतात हीच माझ्यासाठी खोटी अभिमानाची गोष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं कोकण, पनवेल। सबस्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।